Hello friends, how are you? I am your friend Kiran Deshpande, and today we are going to learn how to use neither nor. Mitranno, aaj apan neither nor kasa vaparaycha ha bhag shikuya. Friends, neither nor cha artha बघा काय होतो, हे ही नाही आणि ते ही नाही, हा ही नाही आणि तो ही नाही, म्हणजे थोडक्यात दोन्ही पैकी कोणतंच नाही, असा त्याचा अर्थ होतो. नायदर नॉर, हे ही नाही आणि ते ही नाही, दोन्ही पैकी कोणतंच नाही. हे नेमकं नॉट ओनली बट ऑल्सो च्या विरुद्ध आहे. नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये काय होतं, फक्त हेच नाही तर ते सुद्धा. परंतु नायदर नॉर मध्ये काय आहे, हे ही नाही आणि ते ही नाही, म्हणजे दोन्ही नाही. ठीक आहे, हे खूप सोपं आहे. याचा बेस थोडाफार नॉट ओनली बट ऑल्सो सारखाच आहे, थोड्याफार फरकाने हे त्याच्यासारखंच आहे, मात्र यामध्ये थोडेसे बदल करावे लागतात, ते समजून घ्यावं लागतं. आता या प्रकारात काय असतं, तर दोन समान दर्जाची, म्हणजे समान दर्जाची दोन नकारात्मक वाक्य दिली जातात. आपल्याला काय करायचं असतं, ह्या दोन नकारात्मक वाक्यांना जोडून, या दोन नकारात्मक वाक्यांना एकत्र जोडून एकच नकारात्मक वाक्य करायचं असतं, आणि त्याच्यासाठी नायदर नॉरचा उपयोग करायचा असतो. मित्रांनो, हे सोपं आहे. दोन नकारात्मक वाक्य आहेत, ती समान दर्जाची आहेत, परंतु ती दोन वेगवेगळी न ठेवता आपल्याला एकत्र आणून ती वाक्य एकच तयार करायचं आहे, आणि त्यामध्ये नायदर नॉर वापरायचं आहे. ठीक आहे, तर मग आपण काय करूयात, हा सगळा महत्त्वपूर्ण भाग बोर्डवर समजून घेऊयात. चला तर मग फ्रेंड्स, आता आपण नायदर नॉरची काही वाक्य बघूयात. ढोबळमानाने याचे मी तीन प्रकार पाडलेले आहेत. दोन वाक्याचा एक एक प्रकार आहे, या दोन वाक्याचा एक प्रकार वेगळा आहे, या दोन वाक्याचा एक प्रकार वेगळा आहे, आणि या दोन वाक्याचा एक प्रकार वेगळा आहे. बघूयात आपण, हे लाल अक्षरामध्ये दिलेली जी वाक्य आहेत ते प्रश्न समजा, आणि काळ्या अक्षरामध्ये लिहिलेलं जे वाक्य आहे ते या प्रश्नाचं उत्तर समजा. प्रत्येक ठिकाणी दोन दोन वाक्य दिलेली आहेत, दोन वाक्य जोडून आपल्याला नायदर नॉर वापरून एकच वाक्य करायचं आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे या अगोदर की नायदर नॉरचा काय अर्थ आहे, तर हे ही नाही आणि ते ही नाही, म्हणजेच काय, तर दोन्ही पैकी कोणतंच नाही. या प्रकारात समान दर्जाची दोन नकारात्मक वाक्य दिली जातात, त्यांना जोडून एकच नकारात्मक वाक्य आपल्याला करायचं असतं, आणि त्यासाठी नायदर नॉरचा उपयोग करतात. बघा, पहिलं वाक्य आहे, तुमच्यासमोर सादर करतो मी, महेश इज नॉट क्लेवर, ही इज नॉट ब्रेव. याचा अर्थ असा आहे की महेश हुशारही हुशार नाही, आणि तो, म्हणजे बघा, दोन वाक्य स्वतंत्र त्याचे अर्थ सांगतो. महेश हुशार नाही, तो शूर नाही. आता याच्यामधला जो कॉमन भाग असतो मित्रांनो, तो कॉमन भाग आपल्याला एकदाच घ्यायचा असतो. बघा, महेश इज नॉट, ही इज नॉट, हे दोन कॉमन आहे, म्हणून तो आपल्याला एकदाच घ्यावा लागेल. आणि जे वेगवेगळा भाग आहे, आता हे क्लेवर हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि ब्रेव हे देखील ऍडजेक्टिव्ह आहे, तर हे दोन मात्र वेगळे आहेत, तर ह्या दोनमध्येच आपल्याला नायदर नॉर वापरावं लागतं. म्हणजे क्लेवरच्या आधी नायदर वापरायचं आणि क्लेवरच्या नंतर नॉर वापरून ब्रेव लिहायचं. तरी मी तुम्हाला अजून स्पष्टपणे सांगतो, स्पष्टीकरण देतो. बघा, याचं उत्तर काय असेल, महेश इज नायदर क्लेवर
नॉर ब्रेव. आता याचं थोडंसं अधिक स्पष्टीकरण मला असं द्यावं वाटेल, ते असं की दोन वेगवेगळ्या वाक्यात एकच कर्ता असेल, महेश म्हणजेच ही आणि ही म्हणजे तो, दोन वेगवेगळ्या वाक्यात एकच कर्ता असेल तर पहिल्या वाक्यातील नकारार्थी शब्द काढून नायदर घ्यावं आणि दुसऱ्या वाक्यातील कर्ता क्रियापद व नकारार्थी शब्द काढून नॉर घ्यावे आणि नंतर मग दुसरा वेगळा जो भाग आहे तो लिहावा. लक्षात आलं तुमच्या? पहिल्या वाक्यातील हे दोन कर्ते वेगवेगळे, त्याच्यापैकी एकच कर्ता आपण घेतला, नकारार्थी शब्द काढला, त्याच्याऐवजी आपण नायदर घेतलं. नकारार्थी शब्द कोणता आहे? तर नॉट आहे. त्याऐवजी आपण नायदर घेतलं, दुसऱ्या वाक्यातील हे कर्ता आणि हे क्रियापद काढून टाकलं आणि नंतर नॉर घेतलं, कारण हे नकारार्थी शब्दही काढायचा आहे, नॉर घेतला आणि नंतर मग पुढचा शब्द लिहिलेला आहे. ठीक आहे फ्रेंड्स, कधीकधी या अशा वाक्यांमध्ये असं पुढे येतं ऑल्सो म्हणजे सुद्धा किंवा ॲज वेल म्हणजे सुद्धा, तर हे काढून टाकायचे. म्हणजे असं येऊ शकतं कधीकधी, महेश इज नॉट क्लेवर, ही इज नॉट ब्रेव ॲज वेल. म्हणजे महेश हुशारही नाही आणि महेश शूर पण नाही. तर इथं ॲज वेल किंवा ऑल्सो असे जर शब्द आले तर ते काढून टाकायचे. ठीक आहे. आता याच प्रकारचं दुसरं वाक्य असं आहे, श्वेता वॉज नॉट अ थीफ, शी वॉज नॉट अ लायर. श्वेता चोर नव्हती, ती खोटारडी नव्हती. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? श्वेता चोरही नव्हती आणि खोटारडी नव्हती असं आपल्याला म्हणावं लागेल. आता हे जे कॉमन आहे श्वेता वॉज, तर हे इकडे शी वॉज, हे दोन्हीपैकी एक घेतलं म्हणजे श्वेता वॉज. नंतर नॉट काढायचं, त्याच्याऐवजी नायदर घ्यायचं. वेगळा हा जो शब्द आहे अ थीफ आणि अ लायर, त्याच्यापैकी नायदर नंतर अ थीफ घेतला आपण आणि नॉर नंतर अ लायर घेतलं, असं आपल्याला करावं लागेल. म्हणजे दोन वेगवेगळ्या वाक्यात एकच कर्ता असेल तर कर्ता पहिल्यांदा आपण घेतला, पहिल्या वाक्यात कर्ता घ्यायचा, पहिल्या वाक्यातील नकारार्थी शब्द काढून नायदर घेतला आपण आणि दुसऱ्या वाक्यातील कर्ता क्रियापद काढून टाकायचं, नॉर घ्यायचं आणि नंतर हे जे उरलेलं आहे ते लिहायचं. आता उरलेलं म्हणजे काय? हे दोन्ही नाव नाहीत. कधी वर ॲडजेक्टिव्ह दाखवले, खाली नाव येईल, आधी अजून खाली कर्ता येईल, असे दोन वेगवेगळे असतील मित्रांनो. तर मुख्य तुम्हाला बेस हा कळाला पाहिजे की जे दोन वाक्य दिलेले असतात त्या दोन वाक्यातील कॉमन एकदाच भाग घ्यायचा, तो जो कॉमन भाग असेल, समान भाग असेल, तो एकदा घ्यायचा आणि जो वेगळा भाग आहे त्याच्यामध्येच नायदर नॉर वापरायचं. म्हणजे वेगळ्या भागाच्या अगोदर नायदर, नंतर नॉर आणि नंतर दुसरा वेगळा भाग, असं तुम्हाला करावं लागेल. हा थोडासा सरावाचा भाग आहे. एकदा तुम्हाला यातलं मेकॅनिझम कळालं, इथली आयडिया लक्षात आली, तर तुम्हाला सहज जमेल. आयडिया हीच आहे, मी याच्या अगोदरही सांगितले की समान भाग एकदा घ्यायचा आणि वेगळ्या भागामध्ये नायदर नॉर वापरायचं. आता क्रमांक एक आणि क्रमांक दोनची वाक्य हे एका भागाचे आहेत. आता क्रमांक तीन आणि चार याचा दुसरा भाग आहे, दुसरा प्रकार आहे. बघूयात आता कसा आहे ते. ही डीड नॉट नोटीस द किंग, ही डीड नॉट नोटीस द क्वीन. त्याला राजा समजला नाही किंवा राजा ओळखू आला नाही, त्याला राणी देखील ओळखू आली नाही. मग आता आपल्याला याचं उत्तर असं करावं लागेल, ही नोटिस्ड नायदर द किंग नॉर द क्वीन. आता तुम्ही म्हणणार सर खाले वरच्या वाक्यात डीड नॉट नोटीस आहे, मग खाले नोटिस्ड कसं आलं? तर बघूयात आपण, याचं स्पष्टीकरण देतो. याचं स्पष्टीकरण असं आहे की दिलेल्या वाक्यात डिडंट असेल किंवा डीड नॉट असेल, डझंट असेल किंवा डज नॉट असेल,
डोंट असेल किंवा डू नॉट असं जर आलेलं असेल तर कर्ता व मुख्य क्रियापद घेऊन बघा, कर्ता व मुख्य क्रियापद, आता याच्यातला कर्ता कोण आहे, ही आहे, मुख्य क्रियापद कोणतं आहे, नोटीस आहे, तर कर्ता आणि मुख्य क्रियापद घेऊन त्याच्या पुढे नायदर लिहायचं, त्यानंतर तो ते जे वेगळा भाग आहे तो वेगळा भाग घ्यायचा, फुल स्टॉप काढून टाकायचा, नॉर घेऊन दुसरा वेगळा भाग घ्यायचा, फुल स्टॉप काढून नॉर घ्यायचं व दुसऱ्या वाक्यातील कॉमन भाग काढून टाकायचा. बघा, ही डीड नॉट नोटीस, ही डीड नॉट नोटीस, हा भाग कॉमन आहे म्हणून आपण ही नोटिस्ड घेतलं. आता नोटिस्ड कशामुळं घेतलं याचं थोडं स्पष्टीकरण असं आहे की आपल्याला हे जे निगेटिव्ह वाक्य हे आपल्याला निगेटिव्हच राहिलं पाहिजे, मग आपल्याला नॉट तर काढायचं, मग नॉट जर काढून टाकलं, हे जर नॉट काढलं तर डीड नोटीस राहतं, मग डीड नोटीस म्हणजेच नोटिस्ड होतं. ठीक आहे, डीड नोटीस म्हणजेच नोटिस्ड म्हणून आपण घेतलंय ही नोटिस्ड. नॉर तर काढूनच टाकायचं आपल्याला, हे नॉट तर काढून टाकायचं म्हणून इथं नायदर घेतलं. ही नोटिस्ड नायदर द किंग नॉर द क्वीन. परत एकदा सांगतो की कॉमन भाग एकदा घ्यायचा आणि जो दोन वेगवेगळे भाग आहेत म्हणजे किंग आणि क्वीन हे दोन वेगळे आहेत, किंगच्या अगोदर नायदर घ्या, किंगच्या नंतर नॉर घेऊन दुसरा वेगळा भाग म्हणजे द क्वीन लिहा. इथे जर समजा आपल्याला डज नॉट असतं तर ही नोटिसेस करावं लागलं असतं. इथं समजा दे असतं आणि इथं जर डू नॉट असतं तर इथं नोटिसला नोटिसच राहिलं असतं. डज नॉट नोटीस असतं तर नोटिसेस करावं लागलं असतं. डू नॉट नोटीस असतं तर नुसतं नोटीस करावं लागलं असतं. मित्रांनो, हे डीड नॉट डज नॉट डू नॉट आल्यामुळं हा आपल्याला बदल थोडासा करावा लागतो. ठीक आहे, अशाच प्रकारचं हे दुसरं वाक्य आहे. मदर डझंट लाईक आईस्क्रीम, शी डझंट लाईक कोल्ड ड्रिंक्स. माता इथे डझंट आहे, बघा इथं डीड नॉट आहे का, तर इथे डझंट आहे. कॉमन भाग कोणता आहे, मदर आणि शी. मदर डझंट लाईक, शी डझंट लाईक हा कॉमन भाग आहे. मग आपल्याला नॉट तर काढून टाकायचं आहे, म्हणजे निगेटिव्ह शब्द काढून टाकायचा, कारण दुसरा आपल्याला नायदर घ्यायचाच आहे. म्हणून आपण काय केलं, मदर लाईक्स, डझंट लाईक चं नॉट जर काढलं तर डज लाईक राहतं, मग डज लाईक म्हणजेच लाईक्स, कारण नायदर तर पुढे घ्यायचंच आहे आपल्याला, नॉट काढून टाकावं लागतं. म्हणून मदर लाईक्स नायदर आईस्क्रीम नॉर कोल्ड ड्रिंक्स. आईला आईस्क्रीम आवडत नाही, तिला शीतपेय आवडत नाही. आईला आईस्क्रीमही आवडत नाही आणि शीतपेयही आवडत नाही, असा त्याचा अर्थ होतो. मित्रांनो, इथं थोडासा घोटाळा होण्याची शक्यता असते, कारण तुम्हाला असं वाटेल डझंट आहे, मग हे डझंट कुठं गेलं, तर डझंट लाईक यातलं आपल्याला नॉट तर काढूनच टाकावं लागणार, मग काय उरतं, डज लाईक. मग डज लाईकचं काय करावं लागतं आपल्याला, लाईक्स. डीड नॉट लाईक, डीड नॉट नोटीस असेल तर आपण काय केलं, नोटिस्ड केलं. ठीक आहे, नॉट काढून टाकतो आपण, कारण आपल्याला उत्तरात नायदर घ्यायचं असतं म्हणून. ठीक आहे, आता हा एक भाग आहे. आता हा क्रमांक एक आणि दोनचा एक प्रकार झाला, क्रमांक तीन आणि चारचा एक प्रकार झाला, आता क्रमांक पाच आणि सहाचा एक प्रकार आहे. कैलास डज नॉट राईट, रोहन ऑल्सो डज नॉट राईट. कैलास लिहित नाही, रोहन देखील लिहित नाही. नायदर कैलास नॉर रोहन राईट्स. बघा आता वेगळा भाग कोणता आहे, कैलास आणि रोहन, म्हणून आपण सुरुवातीलाच घ्यावं लागलं आहे. जो कॉमन भाग आहे तो आपण नंतर लिहिलेला आहे. ठीक आहे, डज नॉट राईट, मग आपल्याला नॉट काढून टाकलेलं आहे, आपण काले नॉर घ्यायचं म्हणून नॉट काढलं, म्हणजे मग उरलं काय, डज राईट. मग डज राईट म्हणजे काय होईल, राईट्स. अजून थोडंसं स्पष्टीकरण देतो तुम्हाला. दोन वेगवेगळ्या वाक्यातील कर्ते वेगवेगळे असतील तर पहिल्या कर्त्यापूर्वी
पहिला कर्ता हाय, पहिल्या कर्त्यापूर्वी नायदर घ्यायचं, त्यानंतर नॉर घ्यायचं, मग दुसऱ्या वाक्याचा कर्ता लिहायचा आणि त्यापुढे दोन्ही वाक्यातील समान भाग लिहायचा, म्हणजे कॉमन भाग लिहायचा. तर इथं समान भाग थोडाच आहे, राईट आहे, म्हणून आपण राईट्स घेतलं. कारण रोहन ही थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे आणि इथे ही डज नॉट राईट आहे, म्हणून आपण राईट्स घेतलं. इथे कर्ता वेगवेगळा आहे, इथे नाउन वेगवेगळं आहे, तर इथं ऍडजेक्टिव्ह वेगवेगळं आहे. आता इथे शेवटचं वाक्य याच वाक्यासारखं आहे, अमित इज नॉट रेडी टू गो, विशाखा इज नॉट रेडी टू गो. मग आता अमित जायला तयार नाही, विशाखा जायला तयार नाही, मग आपल्याला काय करावं लागेल? वर जसं केलेलं आहे तसंच आपल्याला खाली देखील घ्यावं लागेल. दोन कर्ते वेगवेगळे आहेत, मग त्या दोन कर्त्यामध्येच नायदर नॉर आपल्याला घ्यावं लागेल. पहिल्या कर्त्याच्या अगोदर आपण नायदर घेतलं, नायदर अमित नॉर विशाखा इज रेडी टू गो. अमित आणि विशाखा हे दोन वेगवेगळे कर्ते, तर पहिला कर्ता आहे अमित, त्यामुळं अगोदर आपण नायदर घेतलं, नंतर पहिला कर्ता घेतला, नंतर नॉर घेतलं आणि नंतर दुसरा कर्ता घेतला आणि त्यानंतर समान भाग लिहिला. फ्रेंड्स, हे जे मी तुम्हाला तीन प्रकार सांगितले, एक दोन एक प्रकार, तीन चार नंबर एक प्रकार आणि पाच आणि सहा नंबर एक प्रकार, हे तुम्हाला अगदी ढोबळमानानं काही प्रकार सांगितलेले आहेत. या प्रकाराव्यतिरिक्त देखील अजून काही प्रकार असू शकतात. मित्रांनो, याचा थोडासा अभ्यास करा, थोडा सराव करा. एक दोन तीन वेळेस जर काही वाक्य तुम्ही सोडवले तर तुम्हाला हे याचा बेस लक्षात येतो आणि हे सोडवणं सोपं जातं. हे रायटिंग स्किल्समध्ये, रायटिंग स्किलमध्ये लिहिताना सुद्धा याचा खूप उपयोग होतो. मित्रांनो, आपली भाषा चांगली होते, प्रभावशाली होते आणि आपल्याला गुणदेखील चांगले मिळू शकतात. फ्रेंड्स, आज आपण नायदर नॉर याबद्दल अधिक माहिती घेतली. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका, प्रश्न, अडीअडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये लिहा. अँड ऑफकोर्स या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.